शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित 15 दिवसीय शिबिराची संध्याकाळी सांगता झाली. कार्यक्रमाची सुरुवात ही शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच शिवकालीन शस्त्र आणि भारत मातेच्या पूजनाने झाली. पुढे शिबिरामध्ये शिबिरार्थी जे काही मर्दानी खेळ शिकली त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विदर्भ मलखांब असोसिएशन द्वारा संचालित शंभू शौर्य मर्दानी आखाडा यांच्या वतीने 15 दिवसीय मर्दानी खेळाचे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्रांचा वापर करून स्वराज्य निर्माण केले त्या शस्त्रांबद्दल आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी, त्याबद्दलची नुसती माहितीच होऊ नये तर ती चालवता सुद्धा यावी आणि वेळ प्रसंगी संरक्षण करता यावे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. या शिबिरामध्ये मुलांना शिस्त लागावी, मोबाईल आणि टीव्ही पासून थोडं दूर होऊन मुलांनी शारीरिक दृष्ट्या बळकट व्हावे यासाठी लाठीकाठी, तलवार, बनेटी, स्वसंरक्षण, भाला, विटा आणि दांडपट्टा या सर्व शिवकालीन शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आणि याची दररोज सराव करून घेण्यात आला. या शिबिरामध्ये वय वर्ष 6 ते 42 वर्षापर्यंतच्या अनेक मुला मुलींनी प्रवेश घेतला आणि या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये सर्व शिबिरार्थींनी खूप मेहनत घेतली व 15 दिवसांमध्ये शक्य तेवढे शिकण्याचा प्रयत्न केला. या सर्व शिबिरार्थींना त्याच्या मेहनतीची पोस्ट पावती म्हणून मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन देशपांडे लेआउट दस्तूर नगर अमरावती येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन अनुराधा पांडे व गौरव केणे यांनी केले. तसेच जयेश वढई, महेश रहाटगावकर यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्य केले. अशा या 15 दिवसीय शिबिराची रविवारी सांगता झाली. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जगद्गुरु रामानंदाचार्य श्री राम राजेश्वरा नंदाचार्य माऊली यांनी दर्शवली. तसेच परमपूज्य जय गिरीजी महाराज, उल्हास बापुरीकर, खासदार डॉक्टर अनिल बोंडे व सुनील पांडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. आजच्या पिढीने शास्त्र आणि शस्त्र दोन्हींचा अभ्यास करावा. शस्त्र हे आपल्याला बाहेरील शत्रूंशी लढायला तर शास्त्र हे आतून मजबूत करण्यासाठी प्रेरित करतात, असे वक्तव्य श्री राम राजेश्वरानंदाचार्य माऊली यांनी केले. अशा कार्यक्रमाचे आयोजन वारंवार व्हावे व पुढच्या वेळी जास्तीत जास्त शिबिरार्थी भाग घेतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शन विदर्भ मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शंभू शौर्य मर्दानी आखाडा यांच्या टीमने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा पांडे यांनी केले. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती. रोहन हेरोडे, विदर्भ न्यूज अमरावती.